आजची रेसिपी खूपच स्पेशल आहे, कारण ती सुपरफास्ट रेसिपी पण आहे आणि कोणत्याही प्रकारचं वाटण करायची पण ह्याला गरज नाही किंवा वेगळे छोले शिजून घेण्याची पण गरज नाही। तर एक वाटी छोले मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेले होते। कुकर चांगला तापलेला आहे, त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे, चिरलेली लसूण, 2 उभे चिरून घेतलेले कांदे टाकून मी परतवलेलं आहे आणि ते चांगलं थोडासा कलर चेंज झाला पाहिजे कांद्याचा। त्यानंतर जिंजर गार्लिकची 1 चमचा पेस्ट टाकलेली आहे आणि 2 टोमॅटो, टोमॅटो टाकल्यानंतर 1 चमचा मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि हे चांगलं परतवून घ्यायचं आहे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत। आणि आता टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत बाजूच्या टोपा एका दुसऱ्या टोपामध्ये मी पाणी तापून घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये 1 चमचा चहा पावडर टाकलेली आहे। हे 2 ग्लास पाणी आहे, ते 2 ग्लास पाणीमध्ये 1 चमचा चहा पावडर टाकून चांगलं उकळवून घ्यायचं, 2 ग्लासचे 1.5 ग्लासपर्यंत झालेले आहे। आता तुम्ही पाहू शकता की टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे कांद्यामध्ये, तर तिथे मी 1 चमचा मालवणी मसाला घातलेला आहे। या मसाल्यामध्ये ऑलरेडी गरम मसाला वगैरे मिक्स आहे, तर मी एक्स्ट्रा गरम मसाला इथे वापरलेला नाही। जर तुमच्याकडे गरम मसाला असेल तर तुम्ही वापरू शकता एक्स्ट्रा। आणि 1 चमचा इथे छोले मसाला मी टाकलेला आहे त्या कांद्यामध्येच परतवून घेतलेला आहे। आणि त्यानंतर हे भिजत घातलेले जे छोले आहे त्याच्यामध्ये मिक्स करायचे, छोले चांगले परतवून घ्यायचे आणि चांगले व्यवस्थित त्याच्यामध्ये परतवून घेतल्यानंतर जे हे चहाचं पाणी घेतलेले आहे उकळवून ते एका गाळणीच्या साहाय्याने त्यामध्ये ओतायचं। आणि हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, हे व्यवस्थित हे पाणी वापरल्यामुळे छोल्याला खूप छान कलर येतो। आणि त्यानंतर कसुरी मेथी थोडीशी मिक्स करायची आहे, कसुरी मेथीने चांगला फ्लेवर पण येतो। आणि कुकर बंद करून कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आणि चेक करायचं कुकर जरासं थंड झाला की हे चेक करायचं शिजलेले आहेत की नाही चणे। जर चणे जर शिजलेले नसतील प्रॉपर तर अजून 2-3 शिट्ट्या तुम्ही देऊ शकतात, चांगले सॉफ्ट चणे शिजायला पाहिजे। हे बघा इथे चणे शिजलेले आहेत, एका ताटामध्ये घेऊन पण तुम्ही प्रॉपरली चेक करू शकतात असे प्रेस करून। तर इथे हे छोले शिजलेले आहे, तर हे 1 चमचा मी छोले साईडला काढून मॅशरच्या साह्याने त्याला मॅश केलेले आहेत आणि एक बटाटाही त्याच्यामध्ये मॅश करून घेतलेला आहे। याच्यामुळे ग्रेव्हीला चांगला घट्टसरपणा येतो आणि चवही चांगली लागते, तर हे तुम्ही नक्की करून पहा। त्याच्या छोलेमध्ये मिक्स केलेलं आहे आणि गरजेनुसार पाणी ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये 1 ग्लास आणि चांगली उकळी काढून घ्यायची आहे। पाणी थोडं आटेपर्यंत चांगली उकळी काढून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता ही चांगली उकळी आलेली आहे। त्यानंतर 1 चमचा आमचूर पावडर आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया, त्याने चव चांगला येईल। आणि हे ग्रेव्ही हे पाणी थोडंसं आटेपर्यंत ग्रेव्ही घट्ट होईपर्यंत चांगली शिजून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता हे चणे पण चांगले शिजलेले आहे आणि ग्रेव्ही पण थोडीशी दाटसर झाली आहे आणि हे छोले थंड झाल्यानंतर अजून ह्याची ग्रेव्ही घट्टसर होते, तर त्यानुसार त्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता। तुम्ही पाहू शकता हे प्रॉपरली त्याचा कटही सुटलेला आहे आणि ग्रेव्हीचं टेक्स्चर पण छान आलेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।